राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने आज पत्र परिषद लेकर मीडिया से राज्य के राजनीतिक स्थिति पर बात की है। उन्होंने कहा कि पुणे के हिट एंड रन केस में राज्य सरकार ने आरोपी को बचाने के लिए प्रयास किए हैं, जिसकी गुप्त जानकारी उनके पास है। हिट एंड रन की केस झाली, ज्यामध्ये दोन तरुण, एक तरुणी आणि एक तरुण मृत्युमुखी पावलेत। त्या केसमध्ये कशा पद्धतीनं विशाल अग्रवाल याचा मुलगा जो गाडी चालवत होता, त्याचं ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, आणि याच्यामध्ये माहीत आहे की राज्य शासनाचा फार मोठा हात त्याच्यामध्ये आहे, सगळे उघडा झालेला आहे। त्याच पद्धतीनं आता जे दोन मृतक होते त्यांचा जो विसेरा काढला, तो विसेरा कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह येईल, जेणेकरून जेव्हा केस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस हे दोन्ही जे मृतक होते, जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत, ते दारू पिऊन होते, आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा त्याचं ब्लड सॅम्पल बघण्यात आलं तो दारू पिऊन नव्हता। अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं। त्याच्यामध्ये दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे, त्यांच्या विसेऱ्यामध्ये तो पॉझिटिव्ह कशा करता येईल यासाठी जी माझी गृहमंत्री माहिती आहे, आणि एखादा विसेरा जर पॉझिटिव्ह कोणाला जर करायचा असला, कोणाला जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला बदमाशी करायची असली, तर त्याच्यामध्ये तो विसेऱ्यामध्ये जर काही अल्कोहोल टाकलं तर अल्कोहोल त्याच्यामध्ये ॲबसॉर्ब होतं, आणि मग जेव्हा सॅम्पल ॲनालिसला जातं त्याच्यामध्ये तो विसेरा पॉझिटिव्ह दिसतो। आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृतक होते, एक तरुण आणि तरुणी, त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे, ही माझी खात्रीलायक माझी गृहमंत्रीकडून माहिती आहे। ज्या पद्धतीनं पहिले विशाल अग्रवालच्या मुलाचं जे ब्लड सॅम्पल होतं, ते ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं, त्यावेळेस प्रयत्न झाला, त्यावेळेस सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीनं शासनाचा दबाव त्याच्यामध्ये होता, तो प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्याचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं राज्य शासन करते आहे, असा माझा खुला आरोप आहे। जो मुंबई में जो पुणे में हिट एंड रन की जो केस हो गई, और उसमें दो मोटरसाइकिल चलाने वाले एक युवक और एक युवती, उनकी दर्दनाक मौत हो गई। आपको सबको पता है कि राज्य शासन की कृपा के वजह से विशाल अग्रवाल का लड़का, इसका ब्लड सैंपल चेंज करने की नाकामयाब कोशिश वहाँ पर की गई, और ये जब लोगों के ख्याल में आया तब ये बात जनता के सामने आई। अब उसी प्रकार विशाल अग्रवाल के लड़के को बचाने के लिए जो मोटरसाइकिल पे एक युवक और युवती जो थे, जिनकी दर्दनाक मौत हो गई, उनके विसेरा सैंपल किस प्रकार से अल्कोहल पॉजिटिव, महाराष्ट्रवादी परिस्थिति है 100% विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार 100% येणार, आणि त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून आणि आमचे मित्रपक्ष एकत्र मिळून निवडणूक लढू। सर, उद्धव ठाकरे फोन उचलत नाही अशी नाराजगी नाना पटोले पण व्यक्त करतात आहे, नाही नाही नाही, विधानसभेवरती काय परिणाम? उद्धवजी ठाकरे फोनवर उपलब्ध असतात, केव्हा त्यांना केव्हाही फोन केला तर ते फोनवर उपलब्ध असतात आणि फोन उचलतात, बाकी पुढे कोणाची तक्रार नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही।